सांगितलं इतकं इतकं सुपर हॉस्पिटल झाला तेवढ्यानं परत नाही, त्याला घेता येत नाही अजून, लहान आहे ते, म्हणजे मुळं अजून बारकी बारकीच असतात, मग त्याला फॉस्फरसची गरज असते. म्हणून 12x0, 12x0 किती घ्यायचं आहे, 12 मिळते तुम्हाला जलविद्राव्या पाण्यात विरघळता लगेच. अहो इतकं आपल्यावरती उपकार केले ह्या कंपन्या आहेत ना, प्रायव्हेट कंपनी आपण फसतो, पण त्यांनी उपकार केलेत की अशी जल पाण्यात विरघळणारे असे काढलेत हो. म्हणून ते जलविद्राव किती फार तर 100 रुपये किलो असेल ते आपल्याला लागतंय किती, 1 लिटर पाण्याला 7 ग्रॅम, 15 लिटर पंपाला 100 ग्रॅम, 100 ग्रॅम पुरतं आहे. एका पंपाला आपल्याला 5 पंप लागतात, 20व्या दिवशी आपल्याला 5 पंप लागतात, तेवढे 100 ग्रॅम घ्यायचं एका पंपाला, असे 5 पंप म्हणजे 500 ग्रॅम पुरतं आहे, 1/2 किलो पुरतं आहे, 70-80 रुपयात काम बघते, 50-60 रुपये काम बघते, तेवढं पुरायचं झालं एवढ्यावर काम. आपण काय घेतलं आधी, की आधी काय घेतलं, नंतर काय घेतलं, साप घेतलं, 12x0 घेतलं, एका 5 लिटरला 70 ग्रॅम, एवढं पुरत नाही, अजून एक करायला लागतं, एवढ्यानं भागत नाही, अजून एक काय करायचं, आम्हाला अर्ली व्हिगर, अर्ली व्हिगर कुठल्याही पिकाचा अर्ली व्हिगर आरंभाला जी वाढ असते तो जो महत्त्व तो अत्यंत महत्त्वाचा असतो. सुरुवातीला जर बरकर राहिलं ना तर ते दोन पकडत नाही, त्याला शेंगा येत नाही बरोबर, आपल्या मनासारखं होत नाही काय, नंतर मग युरिया मारून करतो असं नाही करायचं. मग आत्ता काय करायचं, एक छोटंसं काम करायचं, एक संजीवक असते, संजीवक म्हणजे मायक्रोन्यूट्रन नव्हे, संजीवक म्हणजे इन्सेक्टसाईड नव्हे, संजीवक म्हणजे बुरशीनाशक नव्हे, संजीवक म्हणजे इतर काही नव्हे, संजीवक हे संजीवकच असतं, ते अत्यंत कमी प्रमाणात लागतं. आता आम्ही काय म्हणतो, ऑक्झिन मारा, ऑक्झिन, ऑक्झिन म्हणजे काय, अंजिन म्हणजे NAA, IBA, GA, हे सगळे ऑक्झिन, हे काय सगळे संजीवक आहेत. ते किती लागतात, PPM 5 per million, म्हणजे किती मिलियन म्हणजे 10 लाख, 10 लाखात 1 मिलीग्राम घातला तर ते 1 PPM, आम्ही म्हणतो 10 लाखात 3 PPM, 3 घालावं मिलीग्राम, मग एवढं कसं मोजायचं, बाजारात मिळतं आहे खरोखरी, वेगळ्या वेगळ्या कंपन्यांनी आपल्या उपकार केले, बाजारात पहिला प्लॅनोफिस मिळतंय, बाजारात ऑक्झिनचे पुष्कळ प्रकार मिळतात, साधं प्लॅनोफिस घेतलं चालतंय, किंवा ऑक्झिन कुठलं घेतलं, IBA घेतलं चालतंय, IBA फार छान, IBA चांगला असतंय, IAA चांगला असतंय, इतर पुष्कळ गोष्टी असतात, 2-4 पण ऑक्झिन आहे, पण जास्ती घेतात ते किती लागतं, ते फार कमी लागतं, ते किती म्हणजे किती, 15 लिटरला 3 मिली, 15 लिटर 3 मिली, 3 मिलीची किंमत किती असते, फार फार तर तुम्हाला 3 रुपये होईल, पण ते आवश्यकच असते, ते 15 लिटर 3 मिली, आपल्याला 75 लिटरला 15 मिली, फार फार तर 20 मिली, पण 3 मिलीच्या म्हणजे 5 मिली करू नका, मग ते क्रॉप जळून जाणार, पण ते म्हणून तिथं पाय उपाय डॉक्टरने सांगितलं पाहिजे, आम्ही दिलेली मात्रा वापरा, जास्ती गेले बरं, जरा चांगलं गेले म्हणून गेला का नाही, तसं होत नाही, हो टॉनिक देतो डॉक्टर, आधारपणे टॉनिक घ्या, हे बघा एवढं 15 मिली बॉटली आहे, NA आहे, हे मिळणार आहे तुम्हाला याच्यातनं, हे घ्यायचं तर हे घ्यायचं, हे बाजारात तुम्ही हे आणलं, हे तुम्हाला किटमध्ये मिळणार आहे, किटमध्ये मिळणार आहे, 15 मिली आहे बरोबर, 75 लिटरमध्ये मावते, एवढंच पुरते किती बघा, 2-4 चमचे असेल, पण तेवढ्यानं तुमच्या पिकाला एका जोम येतो. आपण आधी का घेतलेलं आहे, आपण व्यवस्थित घेतला आहे, आपण काय घेतलं, आणखीन 12x0 घेतलं आणि हे घातलं, एवढं घातलं की नाही की तुमच्या पिकाला अर्ली व्हिगर, अर्ली व्हिगरला महत्त्व आहे. मृगाला का गडबड करायची, मृगाची हवा जी असते ना, मृगाची हवा असते ना, ते जमिनीतलं उभं असे, जमिनीतलं पाणी असू दे, हवेचा सांदटपणा, वर्ण किरण, ह्यातनं जो कोंब येतो ना तो इतका सक्षम असतो, स्ट्रॉंग असतो, की त्याला कुठलाही रोग किड काय येत नसते, म्हणून मृगाचं हे महत्त्वाचं असतंय. ते म्हणून ते पहिल्यांदा काय करायचं, की आरंभ वाढ चांगली व्हावी म्हणून एवढंच घ्यायचं, एवढंच आहे बघाय, 75 लिटरला पुरतं आहे, पण तुमच्या ह्याच्यामध्ये घेतल्या फवारणी केल्यानंतर तुम्हाला साधारणपणे 5 दिवस आहे, तुम्हाला इतकं छान दिसायचं पीक. काय काय होते फोटो काढायला मला पाठवा बरं का, मी सांगतो ते बरोबर आहे, तुम्हाला पडताळा करून पाठवायचं, हे घ्यायचं आणि झालं, पहिली फवारणी झाली आता.